तारखेला गोपीनाथ गडावरती पंकजाताई मुंडे यांनी मेळावा बोलवला आहे. त्या दिवशी त्यांनी फेसबुकद्वारे असंही जाहीर केलं की त्या दिवशी त्यांची पुढची भूमिका जी आहे ती पुढची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी जाहीर करणार आहेत. आणि ते जे काय भूमिका घेतील ते त्या दिवशी कळेलच. परंतु आज काल आम्ही खडसे साहेबांची भेट घेतलेली आहे, उद्यापर्यंत आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या भाजपमध्ये त्या आहेत त्यांच्या त्या भाजपमध्ये त्यांची घुसमट झालेली आम्ही पाहिलेली आहे. परंतु हा जो त्यांना डावलण्याचा त्यांचा खच्चीकरण करण्याचा जो एक प्रयत्न ह्या भाजपमध्ये झाला जो काल नाथाभाऊंनी उघड केलेला आहे आणि तो इतक्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं की गोपीनाथ मुंडे एक लोकनेत्याची कन्या वा महाराष्ट्र आज त्याला मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत पाहत होता त्याला तिकीट देऊन त्यांचा पाडण्याचा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो कपट कारस्थान जे आहे ते कपट कारस्थान जे आहे ते भाजपमध्ये झाल्याचं काल उल्लेख आदरणीय नाथाभाऊंनी केला. हे ऐकून अतिशय मन व्यथित झालं आणि पंकजा ताईला आम्ही नक्की सल्ला देऊ काय, परंतु जो काय निर्णय घ्यायचा असेल तो त्यांनी स्वतःचा वैयक्तिक निर्णय घेणाव्यात. पण असंख्य कार्यकर्ते असं मतदारसंघातले कार्यकर्ते असेल त्यांना मानणारा गोपीनाथ मुंडे साहेबांना मोठा वर्ग त्यांच्याकडे आशाने पाहतोय आणि त्यामुळे त्यांनी आता योग्य निर्णय घ्यावा असं मी आपल्या मार्फत सुद्धा मी त्यांच्याकडे मी त्यांना उपदेश करेन.